अधिक माहिती जाणून घ्याव्यात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, जे जे रुग्णालयात मेडिकल तपासणीसाठी नवाब मलिकांना आणलं जात आहे, सध्या काय घडतंय? जे जे रुग्णालयामध्ये सुमारे 10 मिनिटांपूर्वी नवाब मलिक यांना आणण्यात आलेलं आहे. जे जे रुग्णालयामध्ये आतमध्ये त्यांची आता तपासणी केली जाते आणि यानंतर तिथून त्यांना थेट कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि त्या संदर्भातली ईडी कस्टडी ही दिली जाते. किती दिवसांची ईडी ही दिली जाते, त्याचबरोबर किती दिवसांची मागितली जाते हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु जवळपास पहाटे 4:30 वाजल्यापासूनचं जे नाट्य आहे ते अखेर अटकेपर्यंत पोहोचलेलं आहे. आता अटकेनंतर त्याच्या कोर्टातली लढाई सुरू होईल. परंतु पहाटेपासून जवळपास पाहिलं गेलं तर जवळपास 12 तास ही चौकशी सध्या सुरू होती आणि त्यानंतर आता अखेर शेवटी अटक करण्यात आलेली आहे. नक्कीच एक मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये त्यांना ही अटक झालेली आहे आणि येत्या काळामध्ये यामधून कोणते कोणते गुन्हे समोर येतात हे ईडीचे हे महत्वाचं असणार आहे. परंतु कुठेतरी राजकीय वाद जो आहे तो पुन्हा एकदा उठावून येतोय महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप. कारण यापूर्वी देखील अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली होती आणि वारंवार भाजपवर आरोप केला जात होता की राजकीय कारणासाठी आणि सरकार अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारे भाजपकडून हे केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय. परंतु आता सध्या नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांची तपासणी सुरू आहे. सर्व संपूर्ण परिसर हा या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे. त्याचबरोबर सीआरपीएफचे पोलिसचे खरं जे जे रुग्णालयात सध्या मेडिकल तपासणी सुरू झालेली आहे कृष्णात. आणि आता कोर्टासमोर हजर केल्यानंतर ईडी किती दिवसांची कोठडी घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट्सही तुमच्याकडनं जाणून घेत राहतो. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24